57 मिनिट खर तर वेळ आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर देखील अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत, त्यासाठी खर तर 3 षटकांची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिलं षटक आपण पाहतोय जगदंब उरुळी कांचन संघाकडून. निखिल कांचन, सॉरी निलेश कांचन, निखिल आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये निलेश कांचनच्या हातामध्ये चेंडू आहे. खरं तर 3 षटकांमध्ये एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न साधतात, पण वा अफलातून चेंडू होता, टप्पा पडलाय, हलकासा बाहेर घेऊन गेला आणि निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी. खर तर जगदंब उरुळी कांचन संघ आज ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांच्या संघामध्ये असणारे खेळाडू सुद्धा तुम्ही फार ताकदवान आहेत. तसाच प्रतिस्पर्धी संघ विघ्नहर्ता क्रिकेट क्लब गाडदरे हा संघ देखील ताकदीने खेळतोय. पुढे सरसावत खेळत होता डान्सिंग राऊंड द विकेट. मोनू भडेकर आयत चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि एवळ सिंगल मिळेल श्री गणेशा होईल विघ्नहर्ता क्रिकेट क्लब संघाचा. 2 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. व्हाईट आलाय का? सॉरी 3 धावा आहेत पा. षटक पहिले क्रमांकाचं सुरू असताना ओहो बाहेरची कड वा अफलातून शतरक्षण आहे. फर्स्ट स्लिप मध्ये शतरक्षक आहे आणि एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय. खतर जकडून ठेवलंय निलेश कांचन दोनही फलंदाजांना. मोठाले फटके अद्याप पहिल्या खतर सर्कलच्या ओव्हर मध्ये खेळून दिल्या नाहीत. पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना देखील एक बेधक गोलंदाजी. खर तर गोलंदाजांना क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र आपण म्हणतो आणि ते ब्रह्मास्त्र खर तर इथे बाहेर काढलंय आणि पहा डाऊन दी बॉल होता शतरक्षक पहिलं वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये आणि झेल लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला फलंदाज बॉल. पहिला धक्का आपण पाहतो विघ्नहर्ता क्रिकेट क्लब घाटदारे संघाला बसला गेलाय तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. 4 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला धक्का जो मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. चला थोडस वेगात या, पाहिजे नवीन फलंदाज सुशांत. सुशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा आहेत. ओ थेट थेट एष्टांचा भेद घेणारा चेंडू. खर तर आतली कट घेतली चेंडूडा आणि थेट एष्टा उद्ध्वस्त करून जाईल चेंडू. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये विघ्नहर्ता क्रिकेट क्लब संघाला. खर तर हे विघ्न आता आलंय, आता ते विघ्न दूर करावं लागेल. जरी गणेशाचं नाव संघाला दिलं असलं तरी ते विघ्न मात्र दूर होत नाही. विघ्न दूर करायचं असेल तर त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला जातोय किशोर. किशोर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करेल. जयदीप खेत्रे आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. खर तर लढाई देखील फार मोठी होती क्रिकेटच्या मैदानावरती लढाई सुरू आहे आणि जयदीप खेत्रेनं दुसऱ्या षटकाची जबाबदारी हातामध्ये घेतली. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. जेवणात हजारो लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवरती एक विजय प्राप्त करा, मग हा विजय नेहमी तुमचाच होईल, मग हा विजय तुमच्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 गोष्टी लपून राहू शकत नाही, सूर्य चंद्र आणि सत्य हे कधीच लपून राहू शकत नाही. जेवणात कोणत्याही
जीवनात कोणताही उद्देश किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीने करणं खूप महत्वाचं असतं. वाईटानं वाईटावरती कधीच मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमानं खरतर संपवलं जाऊ शकतं. वा, पुढे एक चांगला चेंडू जयदीप खेत्रीचा होता. खरं तर दोनही फलंदाजांना सुरुवात करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, परंतु पहिलं षटक आपण पाहिलं, निलेश कांचन अफलातून गोलंदाजी केली, तर त्याच्या पाठोपाठ जयदीप खेत्रेची देखील खर तर तोफखानी आहे ते, आणि तोफेंचा मारा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतायत. प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना त्यांनी रोखून धरलंय आणि कमालीची गोलंदाजी खर तर मैदानाच्या आतमध्ये दोनही गोलंदाजांनी केली आहे. सत्तेच्या मार्गावरती चालणाऱ्या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात. पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग न निवडणं आणि दुसरी चूक म्हणजे सुरुवात न करणं. खरं तर सुरुवात करणं तुम्हाला गरजेचं आहे. 6 धावा आहे धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जयदीप केत्रे ऑब्जेक्शन कशासाठी आहे? चेंडू फेकलाय की काय? मी या चेंडू नंतर पुन्हा जयदीप केत्रेकडे जाईल. जरी पंचांकडे त्यांनी निर्णय दिला असला तरी बरस प्रदीर्घ काळ क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे. आता फक्त टेनिस नाही तर तो लेदर क्रिकेट सुद्धा खेळलाय आणि त्याच्यावरती ऑब्जेक्शन आले. पण आता खर तर ऑब्जेक्शन अधिकार आहे तो, खर तर फलंदाजांना तो अधिकार दिलाय त्यामुळे ऑब्जेक्शन घेतलंय. परंतु आता तिसरे पंच काय सांगतायत ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. सात धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक आपण पाहतोय. जयदीप खेत्रेकडे चेंडू होता. खर तर एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजानं खर तर निलेश कांचन दोन फलंदाज बाद केले, म्हणजे सलगच्या दोन चेंडूवरती दोन फलंदाज बाद केले. कुठेतरी विकेट हॅट्रिक तिथे झाली असती, परंतु षटक संपलं आणि आता संधी या सामन्यात तर मिळणार नाही, कारण तीन षटक आहेत आणि तीन षटकांमध्ये तीन गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि अजूनही या स्पर्धेतली ती विकेट हॅट्रिक कुणीही पूर्ण केली नाही. चौकाराची हॅट्रिक पूर्ण झाली, षटकारांची हॅट्रिक तर मला वाटते तीन चार वेळा पूर्ण झाली असेल. एकाच सामन्यामध्ये तीन वेळा षटकारांची हॅट्रिक झाली. पहा, चला तिसरे पंच अजूनही प्रतीक्षेमध्ये आहेत. चला थोडासा पटकन खेळा, दोडही संघाला विनंती असेल फेअर डिलिव्हरी अडकीच मंत्राने सांगितली. ओ, उसळी घेणारा चेंडू होता, गुड लेग स्पॉटवरून आदळला, आपट पार होता खर तर तो. आणि फा इथे पहिल्या बाउन्सची घोषणा पंचांनी केली, वॉर्निंग दिली गोलंदाजाला, कारण इतका भेदक चेंडू होता. फलंदाजाच्या नाकासमोरून वेगात तो यष्टीरक्षकाच्या हातात कधी गेला समजलो नाही. खरं तर हीच खासियत आहे जयदीप केत्रेची, उंचीचा वापर करतो, बाउन्सचा तो वापर करतो आणि खर तर तो खुबीने केलाय त्याने, कारण एक बाउन्स टाकण्याची परमिशन होती आणि त्याचा वापर त्याने तिथे केलाय. षटक संपलं पहा, पहिल्या क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि धावफलकावरती 6 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकात फक्त केवळ 2 धावा जयदीप खत्रेनं खर्च केल्या. अफलातून गोलंदाजी, खर तर जगदंब उरुळी कांचन संघ सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करत असतो आणि या मैदानावरती देखील एक अफलातून कामगिरी खर तर जगदंब उरुळी कांचन संघाची तुम्हाला पाहायला मिळाली. चांगले चांगले खेळाडूंना आज घेऊन खर तर बऱ्याच दूरवरून
हवेली तालुक्यातून हा संघ इथे सहभागी झालेला आहे. खरं तर आज तालुका ओपन गावाईज हा पोदा आणि त्यासाठी आपण पाहते दूरदूरवरून संघ आज खऱ्या अर्थानं हाफचा शेवटचा दिवस आहे. उद्या मात्र फायनल्स आणि अंतिमचा दिवस तुम्हाला पाहायचा आहे. या स्पर्धेसाठी बरीच मोठी पारितोषिक खरं तर आहेत. 51,000 रुपयाची बरीच मोठी स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. अंतिमचा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याही स्वाधीन झालो असतो. परंतु शब्दांना नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंध कौरव असतात. ओठांवरती एक पोटात भलतच. शब्दाचं मौनाचं रामायण सहन करता येतं सीताऊन. परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. आणि तोच कृष्ण तो कृष्णा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी आहे. ओ यावेळेस बराच उंच गेला तेंडू. क्षेत्ररक्षक निलेश कांचन डाऊन दी बॉल. तेल टिपला फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करेल हेमंत. खर तर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक सिंगल घेतली. दुसऱ्या चेंडूवरती दाखवला घरचा रस्ता फलंदाजांना. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. केवळ आणि केवळ 7 धावा आहेत. वाटलं होतं 3 षटकांमध्ये एक मोठा धाव फलक उभा केला जाईल. पुढा एकदा वेगवान चेंडू फलंदाजाला पुढा जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. सातत्यपूर्व गोलंदाजी खर तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. खर तर तुम्हाला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेटमध्ये सातत्य फार गरजेचं आहे. त्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे आणि सरावानच माणूस बळकट बनला जातो. ओ पहा पुन्हा एकदा काय अपट बार टाकला होता. वेण पंच स्क्वेअर लेग पंचांकडे गेलो मी. व्हाईटची घोषणा खर तर तो अधिकार त्यांच्याकडे आहे. स्क्वेअर लेग पंचच हा निर्णय देऊ शकत कारण मेन पंचांकडे तुम्ही या अपीलची खर तर या अपील करू शकणार नाही. वॉर्निंग तर मिळालीच व्हाईटही मिळालाय. आणि पुन्हा जर अशा प्रकारचा चेंडू टाकला तर पंच तो नो चेंडू घोषित करत असतात. जे नियम आहेत खर तर 22व्या क्रमांकाचा नियम होता व्हाईट. सरळ बॅटने खेळलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक समोर असेल आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या दावेची मागणी होती इथे फेक आली परंतु मला वाटते बचावलाय फलंदाज. एकच धाव मिळेल. एक धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे गेलाय. 9 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 9 धाबा धावफलकावरती आहे. आता शेवटचे 2 चेंडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. खर तर शांत पद्धतीनं सुरू असणारा सामना. ओ पुढा वेगवान होता चेंडू खर तर थोडासा खाली राहिला. फलंदाजाला पुन्हा समजू दिला नाही. तो निर्धाव चेंडू आलाय. खर तर तीनही गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये खरं पॉवर प्लेचं षटक होतं. जबाबदारी तिथे मोठी होती. निलेश कांचननं ती जबाबदारी घेतली आणि एक अफलातून क्षेत्ररक्षण केलंय. अक्षरशः कुठल्याच फलंदाजाला डोकंवर काढून दिलं नाही. मोठा फटका एक खेळू दिला नाही. ओ बाहेर चिकट बाहेर चिकट कॉट बिहाइंड फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. अचला क्षेत्ररक्षण विघ्नहर्ता. आता ते विघ्न दूर करावं लागेल. बऱ्याचशा अडचणी सापडलेला संघ आहे. खर तर देवाकडे मागून काहीच मिळत नाही त्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करावे लागतात. खर तर स्वप्न प्रत्येकाच्या मनात होतं जिंकायचं आणि जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण आज मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. परंतु स्वप्न तीच पूर्ण होतात ती उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात. झोपेत प्रत्येक जण स्वप्न पाहतो परंतु झोपेतली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत.
चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. दोन्ही संघनायक खेड शिवापूर आणि भिवरी दोन्ही संघनायकाला विनंती असेल चला टॉस करण्यासाठी अतिथी मंचावरती या. भिवरी आणि खेड शिवापूर या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना होणार आहे. चला मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो टॉस करण्यासाठी अतिथी मंचावरती या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक. खरतर आपल्या जीवनाची व्याख्या काय आहे? खरतर जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर जीवन जगण्यासाठी खरतर तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जीवनाचा जीवन म्हणजे काय आणि जीवन जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या. एक म्हणजे रुग्णालय, दोन म्हणजे तुरुंग आणि तीन म्हणजे स्मशानभूमी. या तीन ठिकाणांना भेट द्या, जीवनाचा अर्थ तुम्हाला समजून जाईल. सन्माननीय नामदेव तात्या कुंभार मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. या नंतरच्या सामन्याचा टॉस आपण घेणार आहोत. चला मी तात्यांना विनंती करतो या टॉस करण्यासाठी. भिवरी आणि खेड शिवापूर या दोन संघादरम्यान एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण घेतोय. जिंकण्यासाठी 18 चेंडू 10 धाव्यांची गरज असणार आहे. चला वेळ घेऊ नका, उरुळी कांचन संघ घ्या पटकन खेळून. अजून बरेच सामने आणि आपल्याला बरेच दूर जायचंय. सामना झाल्यानंतर आज खरतर दूरवरून सामने खरतर टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. 2 मिनिटं फक्त, चला टॉस आपण या ठिकाणी घेतोय. आकाशात टॉस जिंकला खेड शिवापूर. निर्णय आता वेळ घेऊ नका, काय 10 धावा आहेत फक्त आणि तुम्ही जास्त पर्यंत कदाचित सामनाही संपाय बसलाय. शतरक्षण करण्याचा निर्णय खेड शिवापूर संघाने. हा निर्णय कळव, तिथे जा, जागेवरती जा, सांगा निर्णय काय आहे तुमचा. चला सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा जिंकण्यासाठी 18 चेंडू 10 धावांची गरज आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोनू भडेकर, निलेश कांचन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. यावेळेचा चेंडू आक्रमक होता, उभं करून ठेवलं फलंदाजाला, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. जेवणाचा अर्थ मी सांगत होतो, तीन ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जेवणाचा अर्थ समजतो. एक म्हणजे रुग्णालय, दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरी म्हणजे स्मशानभूमी. शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय खेड शिवापूर संघाने. बाहेर चिकट घेणारा चेंडू कॉट बिहाइंड, बिग विकेट टाऊन, पहिला फलंदाज शून्यावरती बाद. शून्यातून आता पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुणी मंथन येथे शोधू सर्व काही. माहिती नव्हतं जगाला, बसवा एकाच्या बाजूला, होईल किंमत नयाला. हा शून्य आता ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढणार आहे. माणसाची किंमत सुद्धा शून्य असावी. आपली स्वतःची किंमत किती आहे? आपली किंमत शून्य असावी. ज्याच्या सोबत आपण जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढली जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अली अन्सारी. खरतर दोन बंधू तुम्ही जगदंबा उरुळी कांचन संघामध्ये खेळताना पाहताय. शेजाद अन्सारी, अली अन्सारी खरतर ही बंधूंची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आज खेळत होती. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय अली अन्सारी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर चांगला चेंडू होता खरतर, पायावर देणारा चेंडू, थोडासा ग्लान्स करून दिला, एक सिंगल तिथे घेतली आणि धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली. ज्या जेवणावरती आपण चर्चा करत होतो ते जेवणाच्या व्याख्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच होता. रुग्णालयात गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या
आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतकं या जगात सुंदर असं काहीच नाही। तुरुंगात गेल्यानंतर स्वातंत्र्याचं महत्व तुम्हाला समजेल। स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे। तेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार चारण। तुरुंगात गेल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्याचे महत्व समजेल। स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल। स्मशानभूमीत गेल्यानंतर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल। आज इथपर्यंत चालत आलोय, उद्या कोणाच्या तरी खांद्यावरती आपल्याला इथे यायचं आहे। आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही। त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा आणि त्याच्याकडे आपले आभार व्यक्त करा। तेरा चेंडू एक धावींची गरज। निलेश कांचनच्या बॅटमधून सलगच्या दोन चेंडूवरती दोन चौकार। गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं, फलंदाजी करत असताना देखील आपण पाहतोय विजयाचा मार्ग त्यांना शोधलाय आणि सन्मान देतोय चेंडूला। इथे निर्धावू चेंडू आलाय, षटक संपलं खर तर पहिल्या क्रमांकाचं आणि अजून 12 चेंडू शिल्लक आहेत। एक धावेची गरज। घायल तो यहा एक परिंदा है इंसान, मगर जो फिर से उड़ा सका वही जिंदा है। पा इथे एक चांगली गोलंदाजी खरतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय। एक मोठा फटका पाहिजे अतिथीमांच्याकडे, एक टप्पा घेईल सरळ सीमारेषेच्या बाहेर कणखणी चौकार। शुभास ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय। या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं पहिलं षटक टाकत असताना दोन फलंदाजांना बाद केलं। केवळ 3 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या, दोन फलंदाज बाद केले आणि फलंदाजी करत असताना 8 धावा आपल्या संघासाठी बनवल्या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निलेश कांचन। गाडदारे संघ आपला देखील एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं। हेमंत हेमंतिया